अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। तापी पाटबंधारे विकास महामंडळ आणि वाघूर धरण विभागा अंतर्गत वाघूर उपसा सिंचन योजनेची जामनेर तालुक्यातील जामनेर गाडेगाव गारखेडा शाखा क्षेत्रातील 26 गावांमध्ये पाणी वापर संस्था स्थापन करणे व बळकटीकरण यासाठी आज पंचायत समिती या ठिकाणी बैठक संपन्न झाली। या बैठकीला आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर, वाघूर सिंचन प्रकल्प फेज कोऑर्डिनेटर सुशील केदारे आदींसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते। पाणीपट्टी जी आहे आम्ही मनमातून घेतली व ते मेट्रा मीटर आहे ते मीटरचं मोठमाप जे आहे एक आमचा पाठवणाऱ्या खात्याचा कर्मचारी आहे आणि दुसरा चौकीदार आहे तो मोठमाप करून मोठमाप करेल आणि त्याचं त्रास आहे। पाणीपट्टी जी आहे आम्ही मनमातून घेतली व ते नमस्कार, मी सुशील केदारे, वाघूर उपसा सिंचन प्रकल्प जामनेर याचा फील्ड कोऑर्डिनेटर असून वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील 3 शाखा जामनेर गाडेगाव व गारखेडा भाग क्षेत्रातील गावांमध्ये पाणी वापर संस्था स्थापन करणे व शेततळे मत्स्यपालन सौर ऊर्जांचा प्रभावी वापर करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे, एकूण संपूर्ण तालुक्यातून जवळपास 29 गाव घेण्यात आले असून या गावांमध्ये पाणी वापर संस्था स्थापन करायचे आहेत। त्या पाणी वापर संस्था ह्या जवळपास 27 पाणी वापर संस्था असणार असून जामनेर तालुक्यात वाघूर उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत 3 शाखा तयार करण्यात आल्या असून एक पहिली शाखा जी आहे ती जामनेर शाखा आहे। जामनेर शाखेअंतर्गत 13 पाणी वापर संस्था या स्थापन केल्या जाणार असून त्याचबरोबर गारखेडा शाखा जी आहे त्या गारखेडा शाखेमध्ये 12 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येणार असून आणि गाडेगाव जी ब्रांच आहे या शाखेमध्ये 2 पाणी वापर संस्था स्थापन केल्या जाणार आहेत। तर एकूण पाणी वापर संस्था ह्या या गावांमध्ये 27 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येणार आहेत। तर याविषयी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाणी वापर संस्थांचं बळकटीकरण करणे, पाणी वापर संस्थांचं रजिस्ट्रेशन करणे याविषयी सविस्तर माहिती संबंधित पाणी वापर संस्थेच्या जे काही लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांना आमच्या ज्या मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये करण्यात आल्या असून या मीटिंगांना संबोधण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी घ्यारराव साहेब त्याचबरोबर आमची जी सर्व टीम आहे वाघूर उपसा सिंचन प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये खास करून माझ्यासोबत माझे सहकारी असणारे सुनील रेंबोडकर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।